नमस्कार, मी शुभांगी। सध्या आषाढ महिना चालू आहे। आषाढ महिन्यात आपल्याकडे घरोघरी तिखटपुऱ्या, गुळाच्या कापण्या, गुळाची दशमी बनवल्या जातात। आज आपण दूध घालून केलेली गुळाची दशमी तयार करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक कप गूळ घेतल्या आहे, त्यात आपण अर्धा कप दूध घालूया। दूध नॉर्मल टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। अर्धा चमचा विलायची पावडर घालूया आणि थोडेसे जायफळ किसून घालूया, याने दशमी आणखी टेस्टी होते। चिमूटवर मीठ टाकूया आणि शेवटी दोन पोह्याचे चमच्याने तूप घालूया आणि हे आपण छान मिक्स करून घेऊया। आता यातील आपण गूळ विरघळून घेणार आहोत। तुम्ही दुधाऐवजी पाणी पण वापरू शकता। पाण्यातील दशमी आणखीन जास्त टिकते, पण दुधामुळे जास्त चव येते। इथे पहा, मी सर्व गूळ विरघळून घेतलेला आहे। ताटात मी 2.5 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। न चाळता मी हे पीठ घेतलेले आहे, याने पौष्टिक गुणधर्म टिकून राहतात। आता गूळ दुधाचे मिश्रण यात थोडे थोडे घालून याची कणिक मळून घेऊया। तुमची कणिक घट्ट झाली तर तुम्ही थोडेसे दूध घालून घेऊ शकता, व कणिक खूपच सैलसर झाली तर थोडेसे गव्हाचे पीठ घालू शकता। मी कणिक छान मळून घेतलेली आहे। झाकण ठेवून 10 मिनिटे कणिक आपण भिजून घेऊया। 10 मिनिट झालेले आहेत। कणिकेचा छोटासा पोर्शन घेऊन त्याची आपण दशमी लाटून घेऊया। कणिक छान मळल्यामुळे बघा, इथे आपली हे दशमी पोळपाटाला थोडीसुद्धा चिकटलेली नाही। मी इथे तेलाचा किंवा तुपाचा पण वापर केला नाही आणि पिठाचा पण वापर केलेला नाही। अशा प्रकारे आपल्याला ही दशमी छान गोलाकार लाटून घ्यायची आहे। दशमी थोडी जाडच असते, व्हिडिओत दाखवली आहे तितकी जाडी आपल्याला ठेवायची आहे। जास्त पातळ केले तर दशमी कडक होईल। दशमी भाजून घेऊया। तवा गरम करण्यास ठेवला आहे, त्यावर दशमी घालूया आणि दोन्हीकडून छान खरपूस भाजून घेऊया। दशमी भाजल्यावर वरून आपण त्याला तूप लावूया, म्हणजे दशमी छान भाजल्या जाते, खायला पण खमंग लागते। मी ही दशमी दोन्ही साईडने छान भाजून घेतलेली आहे। दशमी भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। बघा काय सुरेख रंग आपल्या या दशमीला आलेला आहे। आणि अशाच प्रकारे आपण सर्व दशम्या खमंग भाजून घेणार आहोत। लहान मुलांच्या डब्यासाठी पण हा एक छान पर्याय आहे, तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। एवढ्या पिठात 6 ते 7 दशम्या रेडी होतात। तुम्हाला जर जास्त बनवायच्या असतील तर सेम प्रमाण घेऊन आणखी जास्त साहित्य घेऊन तुम्ही ह्या दशम्या बनवू शकतात। कुठे प्रवासाला जाताना तुम्ही ह्या गुळाच्या दशम्या करून नेऊ शकता। 5 ते 6 दिवस आरामात टिकतात। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी अशा तुम्हाला नवनवीन रेसिपी शेअर करेल, तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल। इथे बघा, आपल्या ह्या सर्व दूध घालून गुळाची दशमी तयार झालेल्या आहेत। खूपच टेस्टी लागतात। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।